नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा. या परीक्षेसाठी मित्रांनो निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ते कोणती संस्था आहे मित्रांनो, कोणती संस्था आहे, कधीपर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे, त्याची पात्रता काय आहे, संपूर्ण बाबी आपण बघणार आहोत. बघण्यापूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर बघूया आजची जाहिरात. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर, महाराष्ट्र शासन आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाची एक स्वायत्त संस्था आहे मित्रांनो. हे जाहिरात आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या परीक्षेकरता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी. हे संपूर्ण बघूया, शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर येथे कार्यरत असून महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मित्रांनो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा या परीक्षेच्या शुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाजातील घटकातील नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्यापेक्षा उच्च म्हणजे मित्रांनो पदवीधर असणे महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा उच्च शिक्षित इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 मध्ये कधीमध्ये मित्रांनो 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरता आहे. अर्ज मागण्या क्लास पूर्ण निःशुल्क असणार आहे असून पात्र विद्यार्थ्यांसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाज्योती हे मित्रांनो ऑफिशियल लिंक आहे, संकेतस्थळ आहे, तुम्हाला यावर अर्ज भरायचा आहे. ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. संकेतस्थळावर सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड या लिंकवर क्लिक करून स्टुडंट अप्लिकेशन फॉर MPSC कोचिंगवर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज सदर संकेतस्थळावर दिनांक 5/3/2021 पर्यंत कधीपर्यंत मित्रांनो 5/3/2021 पर्यंत आपल्याला अपलोड करायचे आहे. परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाच्या नोंदणीवेळी उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र व शाळा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे जे ज्यांचा कॉलेज सुरू आहे मित्रांनो त्यांच्यासाठी बोनाफाईड मागितला आहे आणि ज्यांचं कॉलेज झालं आहे सर्व त्यांनी शैक्षणिक कागदपत्रे तसेच विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र व त्यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका म्हणजे मार्क लिस्ट हे लागेल. हे प्रशिक्षण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा विविध स्वर्गातील भरतीकरता पूर्व तयारी म्हणून घेण्यात येईल. कोणती पूर्व तयारी म्हणून घेण्यात येत आहे मित्रांनो, हे प्रशिक्षण कसे असेल तर ते ऑनलाईन पद्धतीचे असेल. इच्छुक उमेदवारांनी ह्या लिंक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. महाज्योती फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर. आजच्या भागामध्ये एवढंच मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच जर UPSC चे निःशुल्क मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला घ्यायचे असेल मित्रांनो, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे. तसेच मित्रांनो, तुमचे इतर मित्र जर MPSC ची तयारी करणार असेल तर त्यांनासुद्धा याची लिंक शेअर करायला विसरू नका. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर मित्रांनो नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.